नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाडी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज रोज जर तुम्ही पोहे उपमा खाऊन कंटाळत असाल आणि जर तुम्हाला तेच तेच काही नको असेल तुम्ही अशी आगळी वेगळी आणि त्याबरोबरच हेल्दी रेसिपी करू शकता ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आणि खायला त्याबरोबरच खूपच चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि मस्त भन्नाट रेसिपीला सुरू करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता रेसिपी लगेचच सुरू करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके हे पोहे घेतले तर आपण जे कांद्या पोहे्यांसाठी पोहे वापरतो तर तेच पोहे घ्यायचे तुम्ही याचं प्रमाण एखाद्या मोठ्या कपानं किंवा एखाद्या भांड्यानं पण घेऊ शकता आता हे पोहे आपण दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत पोहे धुवून झाले त्यातलं पाणी काढून झालं की अगदी थोडंसं पाणी आपण या पोह्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून हे पोहे चांगले मऊ भिजतील आता आपण एक पाच मिनिट आहे असं साइडला ठेवून देऊयात पाच मिनटं झाल्यानंतर बघा पोहे अगदी छान असे मऊ भिजलेले आहेत अशा पैधीनं पोहे भिजले की लगेचच पुढची कृती करायची तर त्यासाठी इथं बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भिजवून घेतलेले संपूर्ण पोहे अशा पैधतीने आपण हे काढून घेणार आहोत ह्या आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या घालूयात लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो ह्या रेसिपीमध्ये अर्धा इंच आल्याचे काही बारीक काप करून घातलेत आणि त्यानंतर तिखटासाठी इथं बघा मी तीन मिरच्या वापरलेत जर लहान मुलं खाणार असेल तुम्ही थोडंसं मिरच्याचं प्रमाण कमी घेऊ शकता किंवा जर तुम्हाला फारच तिखट आवडत असेल तुम्ही थोडं जास्त प्रमाणपणे याच्यामध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने इथं बघा मी तीन मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक अशा कट करून घातल्या अगदी थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून हे चांगलं असं बारीक वाटलं जाईल फार जास्त पण पाणी घालू नका नाही तर मग ते बारीक वाटलं जात नाही तर हे मिक्सरमधून सगळं बघा मी बारीक असं फिरवून घेतलं अगदी छान अशी बारीक अशी पेस्ट पण तयार झालेली आहे पोहे पण अगदी मस्तपैकी बारीक झालेत तर हे मिश्रणात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात पोह्याचं मिश्रण आता आपण बाउलमध्ये काढून घेतलं ज्या वाटीने आपण पोहे घेतले तर त्याच वाटीत इथं बघा मी एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेते पोहे आणि ज्वारीचं पीठ सगळ्यांच्या घरात इझिली अवेलेबल असतं त्यामुळं कोणतंही दुसरं बाहेरचं विकतचं सामान न आणता अगदी मस्त मुलांच्या मोठ्यांच्या आवडीची ही रेसिपी आपण करतोय त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता तर त्या बघा हे पीठ घेतल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आता यामध्ये तर आपण अर्धी वाटी इतकं दही वापरतोय दही नसेल तुम्ही एक वाटी ताक वापरू शकता किंवा मग दही ताक दोन्ही चालत नसेल तुम्ही तर पाण्याचाच वापर करू शकता मी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरले बऱ्याच जणांना दही चालत नाही तर तुम्ही हे सगळं बॅटर पाण्यामध्ये देखील भिजवून घेऊ शकता आता हे सगळं बघा चांगल्यासं मिक्स करूयात दह्यामुळं का होतं याला खूप छान चव येते तुम्हाला जर दोन्ही दही ताक नको असेल तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर अर्धा लिंबाचा रस पण घालू शकता जेणेकरून रेसिपी आणखी छान बनेल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये गाठी किंवा गुटळ्या होणार ह्याची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीनं बघा हे मी बॅटर करून घेतलेलं आहे हे बॅटर घाताना फार पातळ किंवा फारच घट्ट करू नका तर मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर जे आहे ते करून घेणार आहोत तर हे बॅटर अगदी परफेक्ट रेडी आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा टोमॅटो घातला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली तुमच्याकडे असेल तुम्ही तर सिमला मिरची देखील वापरू शकता जसं की कोबी वापरू शकता गाजर वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि तर हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर होतो त्यामुळे मग सांगितलं सा जसं मी ही रेसिपी हेल्दी बनते आणि त्याबरोबर ती कुरकुरीत पण बनते त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने हे बेटर झालंय थोडंसं घट्टसर वाटलं तुम्ही पुन्हा याच्यामध्ये पाण्याचा वापर करून हे पातळ करू शकता आता ह्याच्यामध्ये बघा मी अर्धा चमचा जिरे घातले अर्ध्या लिंबाचा रस घालूयात आणि ह्याच्याबद्दल आपण अगदी चिमूटभर खायचा सोडा घालून घ्यायचा लिंबाच्या रसावर सोडा घातल्यामुळे तो बघा फेस तयार होतो आणि त्यामुळे ही रेसिपी जाळीदार बनते आतमध्ये चांगली शिजली जाते आणि जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तुम्ही बॅटर अगदी पातळ करून देखील हे कुरकुरीत मस्तपैकी रेसिपी बनवू शकता हे छान असं मिक्स करून घेतलं आता बघा बॅटर अगदी मस्तपैकी तयार झालं आहे छान अशा पद्धतीनं हे बॅटर तयार झालं की लगेचच ही रेसिपी आपण करायला स्टार्ट करणार आहोत त्यासाठी बघा गॅसवरती एक नेरलेपचा किंवा नॉनस्टिकचा तवा ठेवायचा तवा चांगला गरम करून घेतला की अशा पैदीनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं लक्षात ठेवा ही रेसिपी करताना गॅस मोठा ठेवायचा आणि बॅटर पुन्हा छान मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैदीनं आपण हे बॅटर घालून घेणार आहोत ही रेसिपी थोडी जाडसर असेल तर खायला छान लागते तुम्हाला पातळ तुम्ही पातळ पण करू शकता मी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं जाडसर बनवून दाखवते आणि नंतर मग तुम्हाला एक पातळ पण बनवून दाखवते म्हणजे ते कुरकुरीत बनेल हे जास्त पसरायचं नाही अगदी थोडंसं हे पसरवून घ्यायचं आणि आता बघा गॅस अगदी बारीक करून एक तीन ते चार मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आता खालून बघा मस्त तांबूस रंग यायला सुरुवात झाली की वरून आणि कडेनं मस्तपैकी तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे उलतानानं हे पलटून दोन्ही बाजून अगदी मस्तपैकी भाजून किंवा शेकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कि चा चा की खालून किती मस्त असा छान रंग आलेला आहे एकसारखं हे पसरलं तर तुम्ही या पोहे आणि ज्वारीच्या पिठाचा मस्तपैकी उत्तापा म्हणू शकता किंवा मग डोसाही म्हणू शकता खूप छान होतो अगदी मस्त तयार झाला आता हा काढून घेऊयात मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा करायचा अशा पद्धतीने ब्रशनं तेल लावून घ्यायचं बॅटर चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे ओतून घ्यायचं जर तुम्हाला पातळ हवं असेल तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करा जेणेकरून ते पातळ असं पसरलं जाईल आता बघा याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आता गॅस मध्यम करायचा म्हणजे ते छान खालून शेकलं तर तुम्ही गॅस मोठा केलात आणि लगेचच हे पलटायला गेलं तर हे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ते पूर्ण सुकेपर्यंत आणि कडेनं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे अजिबात हलवायचं किंवा अजिबात पलटी करायचं नाहीये थोडंसं छान रंग आला की वरून तेल सोडायचं आणि हे पलटी करून घ्यायचं तुम्हाला हवं तुम्ही तितकं पातळ करू शकता तुम्हाला जर जाडसर तुम्हाल तुम्हा तुम्ही जाडसर पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नक्कीच हे बनवू शकता ही रेसिपी बघा किती मस्त झाले दिसायलाच ती इतकी मस्त आणि टेम्प्टिंग झाली तर ती खायला पण अगदी चविष्ट आणि मस्तच लागते त्यामुळे ला तुम्ही नक्की अशा पैसे उत्तापे करून बघा संध्याकाळी जरी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटा आला आणि काहीतरी वेगळं खावं असं वाटतंय तर तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन करू शकता सकाळच्या नाश्ताला देखील ही खूप छान लागते हेल्दी रेसिपी बनते तर रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटमधून सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही कोणकोणत्या गावातून किंवा कोणकोणत्या शहरातून माझे व्हिडिओज बघताय तर मस्तपैकी असे सगळे बघा उत्तापे तयार झाले आहेत तुम्ही हे उत्तापे दही आणि लोणच्या कशासोबतही खाऊ शकता खूप म्हणजे खूप मस्त लागतात रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि केल्यानंतर ती कशी झाली हेही कमेंटमधून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात आणि सगळ्यात माझं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय